रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तिहेरी हत्याकांडातील गुन्हेगाराचा छडा लागला असून वनौशी खोतवाडीतील रामचंद्र शिंदे नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून तिहेरी हत्याकांड झाले असून गुन्हेगार हा आर्थिक अडचणीत व कर्जबाजारी झाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तिहेरी हत्याकांडातील हत्यारा रामचंद्र वामन शिंदे वय 53 याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्यवती पाटणे, पर्वती पाटणे, रुक्मिणी उर्फ इंदुबाई पाटणे या तीन वयोवृद्ध महिलांची 13 जानेवारी सायंकाळी निर्घृण हत्या केल्याचा गुन्हा संशयित आरोपीने कबूल केला आहे. संशयित गुन्हेगार रामचंद्र शिंदे यांनी मयत सत्यवती पाटणे यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. गावातील गरजू लोकांना त्या आर्थिक मदत करीत असत. त्या आर्थिक मदतीतून शिंदे यांनी हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. खुन्यांनी काही रक्कम व दागिने चोरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. खून हा चोरीच्या हेतूने झाला असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. त्यातून पोलिसांच्या हाती क्लू मिळाला, त्यामुळे गुन्ह्याची उकल झाली. रामचंद्र शिंदे यांनी तिन्ही महिलांची हत्या 13 जानेवारी रोजी सायंकाळी केली असल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली शस्त्रे पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. खून केल्यावर मैताच्या घरातीलच रॉकेल ओतून जाळल्याची कबुली संशयित आरोपी शिंदे यांनी दिली आहे. संशयित गुन्हेगार शिंदे याने घटनास्थळी कोणताही पुरावा ठेवला नव्हता, त्यामुळे पोलिसांना तपासात अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु पोलीस तपासात सत्यवती पाटणे या काही गरजू लोकांना देवाणघेवाण करीत असल्याचे समोर आले. त्यातूनच त्यांच्या घरातच एक छोटी डायरी आढळून आली. त्या डायरीमध्ये संशयित आरोपीने सत्यवती पाटणे यांच्याकडून काही रक्कम घेतल्याचे समोर आले. त्यातून पोलिसांचा संशय अधिकच बळावला व हा खून चोरीच्या हेतूनेच झाल्याचा निष्कर्ष लावला गेला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर संशयित आरोपीने मुंबई गाठली, त्यामुळे गावकरी व पोलीस यांचा संशय बळावला. संशयित आरोपी शिंदे यांना पोलिसांनी तपासाकरिता पुन्हा गावाकडे बोलावून घेतले. पोलिसांच्या हाती काही पुरावा लागत नव्हता, मात्र सर्व टीमने केलेल्या मेहनतीमुळे गावाशेजारी असणाऱ्या विहिरीत एक संदूक आढळून आला आणि त्यावरून संशयित आरोपीने दागिने व रक्कम काढून घेऊन हा संदूक पेटी विहिरीत फेकला असल्याचे सिद्ध झाले. पेटीवरून आरोपीचा शोध घेण्यास मोठी मदत झाली. पोलीस तपासादरम्यान त्या संशयित आरोपीच्या बारीक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं. खून झाल्यावर काही दिवसांनी संशयित आरोपीने मुद्देमाल सौदा करण्याचा प्रयत्न केल्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने त्याला अटक करण्यात आली. तसेच काही मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून उर्वरित मुद्देमाल लवकरच पोलिसांच्या हाती लागणार आहे. तसेच यामध्ये अजून काही गुन्हेगार आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत. आपल्या एरियामध्ये मनोशी तर्फे नातू गाव जे आहे तिकडे 13 तारीखला एक घटना घडली होती, ज्याच्यामध्ये 3 महिला वयोवृद्ध महिला त्यांची हत्या झाली होती. त्याच्याबद्दल आम्हाला 14th नेक्स्ट डे दुपारी माहिती मिळाली होती आणि त्याच्यानंतर दापोली पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर 10/2022 सेक्शन्स 302, 201, 397 त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. आणि फिर्यादीचं जे मेन कंप्लेंट होती त्याच्यामध्ये 3 हत्या प्लस काही कॅश आणि काही दागिने चोरून गेलेले होते, त्याच्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता. आणि गुन्ह्याची गंभीरता बघून ते तपास SDPO काशीद साहेबांकडे दिली होती, SDPO खेड. आणि त्याच्यामध्ये सुरुवातपासूनच आपले गॅराच्या जवळपास ऑफिसर डायरेक्टली आणि कमीत कमी 30-40 चे आपले ऑफिसर आणि अंमलदार इनडायरेक्टली काम करत होते त्याच्याबद्दल. आणि SP पासून आपले सगळे रँक्सपर्यंत शेवट आरोपी काही दिवसापासून गावामध्ये आलेला होता आणि 13 तारीखला तसा ते गुन्हा घडलेला होता. त्याच्यानंतर गुन्हा घडल्याच्या नंतर ते मुंबईला परत गेलेला होता आणि त्याच्यानंतर आम्हाला ते संशयित ज्यावेळी आपली तपास चालू होती तर त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना इकडे बोलून घेतलं आणि इकडे ते अटक केलेली आहे. आतापर्यंत आपली तपासप्रमाणे त्यांच्याकडून त्यांच्या 60,000 रुपीजचा व्यवहार आपल्या समोर आलेला आहे. ते बँकामध्ये त्यांनी पैसे जमा केलेले होते आणि अजून काही पैसे आणि दागिने त्याच्याबद्दल पुढची तपास आपली चालू आहे.
ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली त्यावेळी ते बऱ्यापैकी ब्लाइंड मर्डरचा केस आपल्यासमोर ओळत होता. काही क्ल्यू तिकडे नव्हते. स्लोली सगळ्याने खूप मेहनत घेतली. स्लोली केस डेव्हलप झाला, काही क्ल्यू समोर आले आणि त्याच्यानंतर जे संशयित आरोपी होते, अगोदर आम्ही सगळे अप्रॉक्सिमेटली 50 नाव आपल्यासमोर होते, ते एक एक करून रूल आउट केलं आणि त्याच्यानंतर जे शेवटचे काही नाव आपल्यासमोर होते त्यांना आम्ही पिन डाऊन झिरो डाऊन करून शेवटला आज ते आपल्यासमोर कन्फर्म झालेलं आहे की आरोपी कोण आहे. त्या खोतवाडीमध्ये राहणारे रामचंद्र शिंदे वय 53 त्यांनी हे गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की जे 3 जे मर्डर आहे ते त्यांनी केलेले आहे. आपल्याकडे आतापर्यंत काही पुरावा सापडला आहे त्याच्याप्रमाणे पण ते सिद्ध होत आहे की त्यांनी हे गुन्हा केलेला आहे. याच्यामध्ये ॲडिशनल SP मॅडम देसाई मॅडम, SDPO काशिद, PI रत्नागिरी सिटी विनीत चौधरी साहेब, API सालुंके चिपळूण पोलीस स्टेशन, API गर्दे खेड पोलीस स्टेशन, API भोसले रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशन, API स्वामी ते नवीन जॉईन झालेले आहे, PSI माने, PSI कांबले, PSI पाटील मॅडम आणि इतर सगळे अधिकारी, डॉग स्क्वॅड, RCP, फिंगरप्रिंट, फोरेन्सिक लॅब, त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन ते आज जे आपल्याकडे ये एक्सेप्शनल केस आपल्यासमोर आपल्या एरियामध्ये घडलेला होता ते आता डिटेक्ट झालेला आहे. आता एक आरोपी नक्कीच कन्फर्म झालेला आहे आणि पुढची तपास चालू आहे. आतापर्यंतची डिस्कवरीप्रमाणे जे एक पेटी संदूक जे मेहताचे घरून चोरून गेलेला होता ते मला सापडला आहे आणि इतर